नमस्कार मैत्रिणींनो, कुंकू टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर आज मी आता चुलीवर करणार आहे भाकरी. तर ही काठवत आहे माझ्या आजीची. तर या आजीच्या काठवतीमध्ये मी करणार आहे छान अशा बाजरीच्या भाकरी. तर आपल्याला ह्या भाकरी कुठं द्यायच्या आहेत, तर ज्ञानेश्वर माऊलींचं नेवाशे येथे सप्ताह बसलेलं आहे. तर 7 दिवसाचं सप्ताह आहे आणि तुम्ही मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये पण पाहिलेलं आहे. तर ज्ञानेश्वर जयंतीच्या दिवशी आम्ही ज्ञानेश्वरी वाचलेली आहे. तर आमचं चांदा गाव पण त्यामध्ये सामील होत आहे. तर आम्हाला चांदा गावाला बाजरीच्या भाकरी द्यायच्या आहेत. तर आज तिथं संध्याकाळी पंगत आहे आमटी भाकरीची. तर आता ह्या बाजरीच्या भाकरी आपण करून देणार आहोत माऊलींच्या पंक्तीसाठी. तर आज मी आता या काठवतीत आणि पारंपरिक पद्धतीने चुलीवर करणार आहे छान अशा बाजरीच्या भाकरी. तर मैत्रिणींनो, आज आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी. तर ज्ञानेश्वर माऊली तुकडोजी महाराज हे संत होऊन गेले आणि या आपल्या अभंगामधून तुकडोजी महाराजांनी आपल्याला खूप असं शिकवलं. तर चला आता मी भाकरी करायला लागते. तर चला आपण छोटीशी सेवा आपण करूया देवांची. तर आपल्याकडून अशा मोठ्या मोठ्या पंक्ती होऊ शकत नाही आणि एवढं मोठं भाग्य पण आपलं नाही. तर एक छोटीशी सेवा म्हणून आता मी या भाकरी बाजरीच्या करणार आहे. तर ही आजीच्या हातची काठवत आहे लाकडाची आणि सर्व संसारा म्हणजे सर्वांच्या संसारामधून ही काठवत आजीने मलाच दिलेली होती. पण मी आता इतके दिवस ठेवली होती ही काठवत, कारण चुलीवर भाकरी केल्या तरच काठवतीमध्ये आपण करतो. तर चुलीवर भाकरी करायच्या होत्या आज, तर त्यामुळं मी आता ही काठवत घेतलेली आहे. तर खूप छान आहे, या काठवतीमध्ये माझ्या आजीनेही भाकरी केलेल्या आहेत. तर आता मला पण खूप आनंद वाटतोय, थोडीशी आजीची पण आठवण झाली मला. तर आज पारंपरिक पद्धतीने आपण छान अशा भाकरी करू. तर जुन्या काठवती असतात ना, तर त्यामध्ये अशा पद्धतीने पीठ मळता येतं एकदम मस्त असं आणि भाकरही खूप छान आपल्याला थापता येते. तर जुनं ते सोनं उगाच म्हणतात का. अजिबात हालत नाही काठवत भाकरी करताना. तर माझ्या आजीला आता जवळजवळ 14 वर्ष झालेले आहेत. 2010 साली तिचं निधन झालं होतं आणि ही काठवत मी जपून ठेवलेली आहे तिची आठवण म्हणून. तर आज आता खूप छान अशा भाकरी आपण या काठवतीत केल्या. तर हा ठेवा आपण जरूर जपला पाहिजे. जुनं ते सोनं म्हणतात, तर जुने माणसं सोन्यासारखेच होते. तर आता मी ही काठवत पण जपणार आहे आजीची आठवण म्हणून. लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासे अंकुशाचा मार, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती,
तुकाराम महाराजाच्या अभंगात खूप छान असा मतितार्थ आहे. लहान होऊन जगलं ना तर जीवन एकदम सुकर होतं. तर आपणही खेडेगावामध्ये लहान होऊन जगूया आणि आपल्या या संतांची आठवण ठेवून त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त सप्ताहानिमित्त असे छोटे मोठे आपल्या हाताला येतील अशी सेवा करूया. तर अशा पद्धतीने मीही केलेले आहेत 20-25 भाकरी चुलीवर छान अशा. तर आपली जुनी कढई आहे आणि त्याच्या कानाला पहा खूप असं किटण झालं आहे. तर म्हटलं चला आता ही कढई तापून आणि याचं किटण काढून घेते. कारण काय होतं गॅसवर खूप असा गॅस जळतो. तर पहा आता मी ही कढई तापून घेतलेली आहे. तर याचं किटण कसं पेटलं आहे तर हळूहळू हे किटण असं पेटून आहे ना जळणार आहे ते. थोडा असं फिरव बरं कढईची का गॅस. तेव्हा आता किटण सगळं जळून जात असतं कारण ते तेलकटच असतं तेल असतं. तर ऋग्वेद ऋषांग शाळेतून आलेले आहेत आणि त्यांचं चाललेलं आहे घरामध्ये धिंगाणा. तर चुली इथं मोकळी चाललेली होती तर म्हटलं चला थोडंसं या कढईचं किटण आपण काढून घेऊया. तर अशा पद्धतीने ही कढई जाळून जाळून मी थोडंसं किटण काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे पहा मैत्रिणींनो किटण कसं जळतंय. तर आता चुलं मोकळीच होती तर म्हटलं आता कढईचं किटण जाळून घ्यावा. तर आपण एकदम स्वच्छ करूया बरं का आधी कढई. तर बाहेर पाऊस आला त्यामुळे आता चुलीचा खेळ बंद केला. तरी भरपूर असं किटण या कढईचं जळालं. तर परत एकदा आपण ही कढई तापून आणि परत किटण काढू. तर तव्याचं पण पाणी अशाच पद्धतीने हे किटण काढले. तवा सुद्धा किती स्वच्छ होत चुलीवर जाऊन एवढं घासलं ना तर हे सुद्धा असं स्वच्छ होणार आहे. बाहेर चुलपेटवलेली होती म्हणलं चला आता आपण तापून बघू. निघालं तर निघालं किटण तर निघालंय ती भरपूर असं कमी झालंय. सगळा तवा आता मी घासून घेते मग तुम्हाला दाखवते किटण कसं निघालं. तर आज भयंकर असं पावसाने थैमान घातलेलं आहे आणि शेतात कापूस खूप असं फुटलेला आहे शेतकऱ्यांचा. तर आता कापसाचं खूप असं नुकसान होणार आहे. तर भयंकर असा पाऊस वाऱ्यासह सुरू आहे बाहेर. तर मैत्रिणींनो ह्या भाकरी आता थंड झालेल्या होत्या आणि आपल्याला द्यायच्या होत्या माऊलींच्या प्रसादासाठी. तर आमच्या इथून गाड्या जाणार होत्या बायकाही जाणार होत्या पण पाऊस असल्यामुळं मी जाऊ शकत नव्हते माऊलींच्या दर्शनाला. तर मी त्यांच्याजवळच या भाकरी देणार आहे आता सर्व बांधून. तर मैत्रिणींनो आता ही थंड झालेले आहेत भाकरी आणि आता आपण ह्या पाठवणार आहोत
ज्ञानेश्वर माऊलींच्या पंक्तीला। तर अशा पद्धतीने आता ही शिदोरी मी बांधून घेते। तर भाकरी झाले आणि खूप पाऊस आला आणि आपण ही कढई पण ठेवलेली होती साफ करायला। तर ही पा कढई किती स्वच्छ निघाली मस्त। तर थोडीशी राहिली अजून काळी, पण मी पुन्हा आता नंतर चूल पेटवून आणि पुन्हा हे राहिलेलं सर्व काढणार आहे। पण आता कढई स्वच्छच निघाली आपली। तर बरंच असं किटण त्याचं निघून गेलं, जळालं। तर चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।